भारताची दिशा म्हणण्यापेक्षा भारताची दशा असं म्हटलं असतं तर जास्त संयुक्तिक ठरलं असतं, कारण जेव्हा जेव्हा जागतिक संदर्भ येतो आणि कुठल्याही संदर्भात युद्धखोरी ही तर त्यातल्या त्यात खूप आगाऊवारी किचकट बाब आहे, तिथं भारताच्या ध्येयधोरणांचं जर आपण मागोवा घेतला आणि आज भारताचं जर स्थान बघितलं तर ते जगाला दिशा देणारं तर सोडाच सोडा, परंतु नेहमी भारत हा या सगळ्या युद्धखोरीचा गिराईक बनून राहिलेला आहे आणि याला गेल्या 3-4 हजार वर्षाचा इतिहास आहे आणि तो इतिहास संजय सोनोनीने अतिशय विस्तृत स्वरूपात आपल्यासमोर मांडलाय. त्यामुळे युद्धखोरी आणि त्याचा इतिहास याच्यामध्ये बोलण्यासारखं आधीच एक इतिहास संशोधक बोलून गेल्यामुळे काही शिल्लक आहे मला असं वाटत नाही. आता याच्यामध्ये या जर विषयाचा तुम्ही कडे बघितलं तर दोन गोष्टी येतील. पहिली गोष्ट म्हणजे युद्धखोरी म्हणजे नेमकं काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारताची दिशा. तर युद्धखोरी म्हणजे कुठल्याही माणसाच्या किंवा समाजाच्या व्यक्तिगत परिघामध्ये घुसखोरी करून त्याचं आर्थिक सामाजिक वैचारिक किंवा त्याच्या साधन संपत्तीचं शोषण करणे म्हणजे युद्धखोरी. आणि मग ही युद्धखोरी काळानुसार बदलत गेली आहे, म्हणजे आदिम काळापासून टोळीवाल्या जमातीपासून ही युद्धखोरी आहे, एका टोळीने दुसऱ्या टोळीवर आक्रमण करण्यापासून रामायण महाभारताच्या काळापासून ते अगदी देशादेशांच्या युद्धखोरीपर्यंत एकमेकांच्या युद्धखोरीपर्यंत या सगळ्यांचा समावेश या युद्धखोरीमध्ये होतो आणि या युद्धखोरीचं मूळ कारण हे दुसऱ्याचं शोषण करणे हाच राहिलेला आहे. आणि मग जसं आत्ता खरे सरांनी सांगितलं की हवे मार्गाने असेल किंवा ज्याची पाण्यावर सत्ता असेल किंवा ज्याची युरोशियावर सत्ता असेल या पद्धतीने वेगवेगळी साधन संपत्ती वापरून या युद्धखोरीने नेहमी शोषण केलंय, कारण शेवटी शोषणातून वरकड मूल्याची निर्मिती होते हा सिद्धांत मार्क्सचा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एक तर स्पष्ट झालं की ही सगळी जी युद्धखोरी आहे आतापर्यंतच्या इतिहासामधली गेल्या 5-10 हजार वर्षाच्या इतिहासामधली ती वरकड मूल्याच्या निर्मितीसाठी किंवा नफ्यासाठी आहे. आता नफ्यासाठी युद्धखोरी ही संकल्पना एकदा तुमच्या लक्षात आली की तुमच्या लक्षात येईल की आपण ज्या गोष्टीचा युद्धखोरी म्हणून विचार करतो ही खूप पारंपरिक आहे आणि त्याची जी मांडणी आहे ही कधीच कालबाह्य झाली आहे. कारण युद्ध म्हणजे आपल्याला काय वाटतं, युद्ध म्हणजे दोन राजामध्ये युद्ध वाटतं आपल्याला. आपल्याला संजय सोनोनी आत्ता सांगितलं की ललित अयोध्येचं युद्ध वाटतं किंवा अब्दालीने 8 वेळा केलेली स्वारी युद्ध वाटतं, सिकंदराचं युद्ध वाटतं, ब्रिटिशांनी आपल्यावर केलेलं शासन हे युद्ध वाटतं, परंतु याच्याही पलीकडे मोठ्या प्रमाणावरती शोषण हे 21व्या शतकात होत आहे आणि ते जागतिकीकरणात होत आहे आणि ते शोषण हे आर्थिक शोषण आहे आणि आर्थिक शोषणाचे वेगवेगळे आयाम आहेत आणि त्याच्यातला मुख्य आयाम आज जर तुम्हाला आम्हाला कुठल्या सगळ्यांना भोगावा लागत असेल तर तो वैद्यकीय आयाम आहे आणि तो वैद्यकीय आयाम या युद्धखोरीमध्ये आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही, कारण खऱ्या अर्थाने जर आज ह्या जगाचं शोषण होत असेल तर ते ह्या सगळ्या जैविक अशा युद्धातून होत आहे. मी खूप जाणीवपूर्वक आणि गंभीरपूर्वक हा शब्द वापरतो की जे आज काही चालू आहे ते जैविक युद्ध आहे. मित्रो, आंतरराष्ट्रीय संरक्षण विषयक तज्ज्ञ आणि या विद्यापीठाचे पुणे विद्यापीठाचे प्रमुख खरे सर आज इथे आहेत. ते संरक्षण विषयक जागतिक तज्ज्ञ आहेत, परंतु ते स्वतःचं संरक्षण कसं करतात, खिशात मास्क घालून फिरतात. स्वतःचं संरक्षण कसं करतात, वॅक्सिनचे 2 डोस घेतलेत, बरोबर ना सर. आता स्पुटनिक घेतला असेल तर पैसा कोणाला गेला, रशियाला गेला. रशियाचं स्पुटनिक कोणी लॉन्च केलंय, चायनाने लॉन्च केलंय थ्रू रशिया. किंवा कोविशिल्ड घेतला असेल तर झाला असेल तयार कदाचित ते पुनावालाकडे, परंतु त्याचा बौद्धिक अधिकार कोणाकडे, ऑक्सफर्डकडे, इंग्लंडकडे, बरोबर आहे ना सर. आता यातल्या मला असं वाटतं किमान 30-50% लोकांना कोविड होऊन गेला असेल, त्याच्यातल्या 90% लोकांनी रेमडेसिवीर घेतलं असेल. घेतलं की नाही घेतलं, घेतलं. रेमडेसिवीर कोणाचं आहे, जिल्हा लाईफ सायन्स आहे. जिलाद लाईफ सायन्सेस ही कुठली कंपनी, अमेरिकेची कंपनी. बरं, जिलाद लाईफ सायन्सेस ही जी कंपनी आहे या कंपनीचा मालक कोण आहे, डोनाल्ड रम्सफेल्ड. डोनाल्ड रम्सफेल्ड कोण आहे, हा अमेरिकेचा माजी संरक्षण मंत्री आहे. म्हणजे अमेरिकेच्या माजी संरक्षण मंत्र्याचं मुख्य काम काय, जिलाद लाईफ सायन्सेस नावाची कंपनी स्थापन करणे, ज्याचं प्रॉडक्ट काय, रेमडेसिवीर. ते रेमडेसिवीर लाखो भारतीयांनी घेतलंय आणि करोडो नवे अब्जावधी डॉलर अमेरिकेला पोहोचवल्यात बौद्धिक अधिकाराच्या माध्यमातून. मग प्रत्यक्ष युद्ध झालं का, नाही झालं, पण शोषण झालं का,
खूप शोषण झालं. ब्रिटिशांनी 100-150 वर्षात जेवढं शोषण केलं नव्हतं तेवढं शोषण गेल्या 2 वर्षात झालंय. आकडेवारी आहे, बरोबर आहे जतीन सर. मग आता याचा जर आपण युद्धाशी समन्वय साधायचा म्हटला तर आपण उलटा प्रवास करू सुरू की आता आपण जिल्ह्यात लाईफ सायन्सेस पर्यंत पोहोचलो. जिल्ह्यात लाईफ सायन्सेस कोणाची आहे? डोनाल्ड रम्सफील्ड यांची. त्यांचं प्रॉडक्ट कुठलं आहे? रेमडेसिवीर आहे. आणि एकमेव प्रॉडक्ट म्हणून ते आता मार्केटमध्ये आलं, नंतर ते पण इफेक्टिव्ह नाही अशा पद्धतीने WHO ने सांगितलं, आधी WHO ने लॉन्च केलं. ह्या सगळ्या लॉबीज आहेत आणि या लॉबीज सगळ्या वॉल स्ट्रीट मधून रन होतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे जे काही WHO चे प्रोटोकॉल असतील, हे मेडिकल हेल्थ गाईडलाईन्स असतील, या सगळ्या गाईडलाईन्सला गाईडलाईन्स देणाऱ्या काही अर्थविषयक संस्था असतात. आणि या अर्थविषयक संस्था ह्या पूर्वापार चाललेल्या संस्था आहेत आणि ह्या जगामध्ये युद्ध घडवत असतात. पूर्वी त्या साधन सामग्रीच्या हक्कासाठी पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध घडत होत्या, त्याच्या मागेही या सत्ता होत्या. कारण एकाच वेळेस दोनही राष्ट्रांना, म्हणजे इराण युरोप युद्ध झालं तर इराणलाही शस्त्र पुरवठा करणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्याच साधारणतः इराकलाही पुरवठा करत असतात. भारत पाकिस्तान युद्ध झालं तर भारताला जे लोक विमान पुरवतात किंवा हेलिकॉप्टर पुरवतात तीच लोक त्याच पद्धतीचं संशोधन आणि त्या पद्धतीची युद्ध सामग्री जी असतात ती पाकिस्तानला पुरवत असतात. ज्या लोकांकडे, म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की तालिबानला उभं करणारा पण अमेरिका आहे, संपवणारा पण अमेरिका आहे, परंतु ह्या सगळ्या रशिया विरुद्ध तालिबान किंवा रशिया विरुद्ध अफगाणिस्तान आणि नंतर अफगाणिस्तान विरुद्ध अमेरिका, ह्या सगळ्या वर्षानुवर्ष गेल्या 45 वर्ष चाललेल्या लढाईमध्ये जर भरभक्कम नफा जर कोणी कमवला असेल तर तो सगळ्या अमेरिकन कंपनीने कमवलेला आहे हे तुम्हाला माहितीच आहे. आणि मग आज या युद्धाचं बदललेलं परिमाण म्हणून आपल्याला कोरोनाला सामोरं जायला लागतंय. आता आपण डोनाल्ड रम्सफील्ड यांच्यापर्यंत पोहोचलो होतो तर डोनाल्ड रम्सफील्ड हे एका वैद्यकीय संशोधन कंपनीचे आणि प्रॉडक्शन कंपनीचे मालक आहेत. या डोनाल्ड रम्सफील्ड यांचा जर इतिहास तुम्ही बघितला तर साधारणतः कोविडच्या आधी कुठली मोठी साथ आली होती? मर्कची होती. त्याच्या आधी कुठली आली होती? सार्सची होती. त्याच्या आधी कुठली आली होती? बर्ड फ्लूची आली होती. बर्ड फ्लूला कुठलं औषध होतं? टॅमीफ्ल्यू. आता टॅमीफ्ल्यूचं पण पेटंट कोणाकडे आहे? परत जिल्ह्यात लायसन्सेसकडेच आहे. म्हणजे ह्या चारही साथी गेल्या ज्या 20 वर्षात आपण मोठ्या बघितल्या, जगाने बघितल्या, त्या सगळ्या औषधांवरचं, मग ते टॅमीफ्ल्यू असेल, फ्ल्यूअर असेल किंवा आताचं रेमडेसिवीर असेल, या सगळ्यांचं पेटंट जनकत्व परत अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांकडे जातं. आता या संरक्षण मंत्र्यांचा जर इतिहास आपण तपासून बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की यांचा पूर्व इतिहास आपण पडताळून बघायला सुरुवात केली की ठीक आहे, गेल्या 20 वर्षात युद्धाची परिमाणं बदलली, परिभाषा बदलल्या, म्हणून जैविक पद्धतीने शोषण करायला सुरुवात झाली, परंतु त्यापूर्वी जे कुठलं मोठं युद्ध झालं, जागतिक युद्ध झालं, ते म्हणजे मध्यपूर्वेतलं युद्ध. आणि मध्यपूर्वेतली 2 युद्ध झाली, एक तर इराक आणि अमेरिकेमधलं युद्ध जे Part 2 होतं जॉर्ज बुश सेकंड यांच्या काळामधलं, ज्याच्यामध्ये सद्दामचा पाडाव झाला आणि सद्दामकडे मोठ्या प्रमाणामध्ये जैविक अस्त्र आहेत असा अमेरिकेचा दावा होता आणि जो खराही होता असं माझं गांभीर्यपूर्वक मत आहे, ते युद्ध. आणि त्याच्या आधीचं युद्ध झालं ते म्हणजे अमेरिका आणि इराकच्या पहिलं युद्ध, ज्याच्यामध्ये इराकने कुवेतवरती आक्रमण केलं होतं. आता या त्या युद्धाची जर पाळंमुळं आपण बघायला गेली तर ती पाळंमुळं तुम्हाला सापडतील इराण आणि इराकच्या युद्धामध्ये. ते युद्ध त्याच्यापूर्वी 20 वर्ष झालं होतं. इराण आणि इराक हे जे युद्ध चाललं होतं, या युद्धामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये इराणचा जे पारडं होतं हे खूप जड होतं आणि इराणचं पारडं जड असताना अमेरिकेला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावासा वाटला. कारण आताच संजय सोनवणे सरांनी सांगितलं की तेल हे जगाचं चलन आहे आणि तेलावरती ज्याची सत्ता त्याची जगावरती सत्ता आहे आणि म्हणून इराण सारखा सुन्नीपंथीय देश जर या सगळ्या मध्यपूर्वेमध्ये जिंकला तर ते अमेरिकेच्या अर्थकारणाला परवडण्यासारखं नव्हतं. म्हणून अमेरिकेने इराण इराकच्या युद्धामध्ये इराकची बाजू घेतली आणि रोनाल्ड रेगन हे तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते, त्यांचा एक दूत बगदादच्या विमानतळावर उतरला आणि त्याने एक ब्रीफकेस सद्दाम हुसेनच्या हातात दिली आणि ती ब्रीफकेस दुसरं तिसरं काही नसून जैविक हत्यारे होती. काय होती ही जैविक हत्यारे? ती म्हणजे अँथ्रेक्स म्हणजे काळपुळी, टायफस म्हणजे टायफॉइड आणि पोलिओ याची लागण होणारी ती विषाणू होते. आणि नंतर ह्या सगळ्या जैविक हत्यारांच्या अनेक ज्या फेऱ्या आहेत त्या इराकपर्यंत पोहोचवण्यात आल्या, त्याचा वापर इराकने इराण विरुद्ध केला आणि इराणच्या खंदकांमध्ये लाखो इराणी सैनिक वारले मेले आणि ती
जी हानी होती ती इराणला परवडणारी नव्हती, म्हणून त्या काळात तिथे युद्धबंदी झाली. हा इतिहास आहे. हा इतिहास तुम्ही गुगलवर बघू शकता किंवा मी तुम्हाला पुस्तकांची लिस्ट देईल त्या पुस्तकांमध्ये हा सगळा इतिहास आहे. केन एलिझाबेथ हे जे जागतिक या संदर्भातले जैविक तज्ज्ञ आहेत त्यांचं बायोहजार्ड नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हे वाचू शकता. मग इराण इराक युद्ध संपुष्टात आलं, त्याच्यानंतर ही जैविकास्त्र उरलेली होती. मग ही उरलेली जैविकास्त्र सद्दामने कुठे वापरली? त्यांनी ती कुर्दांविरुद्ध वापरली आणि 300,000 कुर्दांचं शिरकान त्याने केलं. आणि त्याच्यासाठी सद्दाम हुसेनने आपल्या सावत्र भावाला वापरलं, ज्याला जग केमिकल आली म्हणून ओळखतं. ते केमिकल आलीने जी काही केमिकल वापरली ती केमिकल काय केमिकल आली नाही किंवा सद्दाम हुसेननी तयार केलेली नव्हती, तर ती रेनाल्ड रेगन हे जे अमेरिकेचे अध्यक्ष होते त्यांच्याच्या दूताने जैविक हत्यारे दिली होती ती वापरली होती. आणि त्या दूताचं नाव होतं परत डोनाल्ड रम्सफेल्ड. म्हणजे त्या काळामध्ये 30 वर्षापूर्वी हे महाशय रोनाल्ड रेगनचे दूत होते. नंतरच्या काळात ते अमेरिकेचे संरक्षण मंत्री झाले. म्हणजे हे उद्योग सगळे जुने आहेत. आणि म्हणून अमेरिकेला ही 100% खात्री होती की इराककडे जैविक हत्यारं आहेत, कारण ती कधी काळी त्यांनीच इराकला दिली होती. आणि म्हणून ती जर हत्यारं आपल्यावर उलटली तर इराक आपलं जे नुकसान करू शकेल हे नुकसान प्रचंड असणारे याची जाणीव होती. ही जाणीव जॉर्ज बुश सेकंड यांनाही होती आणि रोनाल्ड रेगनचे तेव्हाचे दूत आणि आत्ताचे जे संरक्षण मंत्री होते डोनाल्ड रम्सफेल्ड यांनाही होती. म्हणून युनोच्या सगळ्या संघटनांनी पाहणी करून सद्दामकडे तशी जैविक हत्यारं नाहीत असा अहवाल दिल्यावर सुद्धा त्यांनी इराकशी युद्ध केलं आणि सद्दामचा नायनाट केला. सद्दामला तिथून त्यांनी पळवून लावलं आणि सद्दामला ठारही केलं, कारण ही जैविक हत्यारं असल्याचं त्यांना ठाम माहित होतं, जरी ती सापडली नाही, कारण ती इराकने किंवा सद्दाम हुसेनने पूर्वीच कुर्दांविरुद्ध आणि इतर ठिकाणी वापरून झाली होती. म्हणजे हे जे जैविक संशोधन आहे हे जैविक संशोधन तुम्ही मध्यपूर्वीतल्या 3 युद्धापर्यंत वापरलेलं बघितलं. हे जैविक संशोधन कुठे होतं? तर वॉशिंग्टन DC 12 मैल दूर असणारं जे अमेरिकेचं मोठं जैविक संशोधन केंद्र आहे ते जैविक संशोधन केंद्र असेल, किंवा NAL नावाची जी मोठी रिसर्च लॅबोरेटरी आहे कॅनडामधली तिथे या पद्धतीची संशोधनं चालतील. आता याचा जर तुम्ही ह्या जैविक हत्यारांचा शोध घ्यायला सुरुवात केलं तर तुम्हाला लक्षात येईल की NAL किंवा वॉशिंग्टन DC मधलं जैविक हत्यार केंद्र ही लोकं नेमकं संशोधन कसं करतात, यांची मोडस अप्रेंटी कशी चालते, कशा पद्धतीने कुठल्या बेसवर यांनी ही संशोधन केंद्र उभं केली, तर त्याची पाळंमुळं जर तुम्हाला शोधायला गेलात तुम्ही तर ती थेट तुम्हाला दुसऱ्या महायुद्धात सापडतील. जैविक हत्यारे काय आजची गोष्ट नाही, ही पहिल्या दुसऱ्या महायुद्धापासून चालत आलेली गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला गमतीचा भाग सांगतो की आपण जैविक हत्यार सगळ्यात आतापर्यंतचं म्हणजे आतापर्यंतचं सगळ्यात मोठं युद्ध आणि सगळ्यात मोठं जे काही हानी करणारं हत्यार आहे ते आपण काय म्हणून ओळखतो? अण्वस्त्र म्हणून ओळखतो. आणि त्या अण्वस्त्राचा डेमो आपण कुठे बघितला? हिरोशिमा आणि नागासाकी इथे बघितला आणि तिथे लाखो लोक होरपळून मरताना आपण बघितली. आणि त्यामुळे जपानला आपण खूप सहानुभूतीच्या नजरेने बघतो, कारण जो शोषित होतो ज्याची पीडा होते त्याच्याकडे आपला खूप सहानुभूतीपूर्वक असा दृष्टिकोन असतो. परंतु तुम्ही जर हे हिरोशिमा आणि नागासाकी याचा जर अनुभव आणि त्यानंतर झालेलं जपानचं नुकसान आणि जपानची शरणागती याच्या पलीकडे जाऊन त्याच्या आधीची जपान्यांची भूमिका बघितली तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय जाणार नाही. कारण जपानचे हे जे समुराई योद्धे असतात हे समुराई योद्धे जितके शूर असतात तितकेच क्रूरही असतात. आणि म्हणूनच ह्या सगळ्या जपानने दुसऱ्या महायुद्धाच्या आधी ज्या पद्धतीची संशोधनं हाती घेतली होती त्याचा तपशील अमेरिकेच्या हाती लागला. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांचा एक जनरल शिशुयुरो नावाचा अमेरिकेच्या हाती लागला. आणि अमेरिकेच्या हाती लागल्यानंतर साधारणतः हिटलरची जी कोणी लोक मित्र राष्ट्रांच्या हाती लागली त्यांना त्यांच्यावरती न्यूरनबर्गचा खटला चालवला गेला, त्यांना युद्धखोर म्हणून घोषित करण्यात आलं आणि बऱ्याचशा जणांना सगळ्यांना ग्लोबल सेल सगळ्यांना हिमलर वगैरे या सगळ्यांना फाशी झाली. परंतु न्यूरनबर्ग खटल्याचा न्याय या शिशुयुरोंना लागू नाही झाला. अमेरिकेने जेव्हा त्यांची सगळी ऐकली माहिती तेव्हा अमेरिकेला त्याच्यावर विश्वास बसला नाही आणि अमेरिकेने एक मंडळ स्थापन केलं, एक समिती स्थापन केली की हे जे काही जनरल शिशुयुरो बोलतायत हे खरं आहे का, हे जाऊन जपानला जाऊन तपासून या. आणि मग अमेरिकेचं ते शिष्टमंडळ जपानला गेलं आणि त्यांनी जी माहिती हाती घेतली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे जनरल शिशुयुरो हे डॉक्टर आहेत आणि हे काही खरे सरांसारखे डॉक्टर नाहीत, ते माझ्यासारखे मेडिकल डॉक्टर होते. आणि हे नुसते मेडिकल डॉक्टर नव्हते तर ते संशोधक होते.
रिसर्च सायंटिस्ट होते आणि म्हणून साध्या एका डॉक्टरचा प्रवास जनरल या पदापर्यंत झाला, कारण ते तिथल्या जैविक हत्यार संशोधन केंद्राचे प्रमुख होते आणि त्यांच्या आधिपत्याखाली जी काही जापान वॉटर प्युरिफायर अँड रिसर्च डेव्हलपमेंटची जी प्रोसेस या अशा गोड नावाखाली जे काही त्यांची कारस्थानं चालायची आणि त्यांची 1, 2, 3, 4 अशी 824 अशी सेंटर्स होती आणि ह्या सेंटर्समध्ये मानवी कत्तलखाना जो घाऊक प्रमाणामध्ये मानवी कत्तल घडवून आणू शकेल अशा पद्धतीच्या कत्तलखान्याचं मोठं संशोधन गेल्या 20-30 वर्षात या सगळ्या जापानी लोकांनी आरंभलं होतं आणि त्याचे प्रयोग त्यांनी त्या काळी जेव्हा जापान हा खूप वरचढ राज्य राष्ट्र होतं आणि चीन हा तेव्हा खूप गरीब होता, ते चीन विरुद्ध त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपूच्या युद्धानंतर अशा प्रकारच्या जैविक हत्यारांचा वापर केला होता. म्हणजे सॅनजाओ प्रांतावरती त्यांनी विमानामधून एक भुकटी फवारली आणि त्याच्यानंतर लोकांना शिंगा यायला लागल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना सर्दी खोकल्याचा त्रास झाला आणि हजारो लोक मेली. किंवा चीनमधल्या एका प्रांतामध्ये वॉटर कंटॅमिनेशन झालं आणि लोकांना हगवणीचा आजार लागला आणि त्याच्यामध्ये सुद्धा लाखो लोकांचा बळी गेला. किंवा आपल्या साबुदाण्याच्या किंवा होमिओपॅथिक गोळ्या असतात तशा पद्धतीच्या गोळ्यांचा विमानातून मारा करण्यात आला आणि त्याच्यानंतर जी काही पशुपक्षी होते ही सगळी पशुपक्षी मोठ्या प्रमाणामध्ये करोडोच्या संख्येमध्ये मेली आणि ती ज्या लोकांनी खाल्ली त्या लोकांचा सुद्धा त्याच्यामध्ये बळी गेला. जिवंत माणसावरती भूल न देता त्याची शस्त्रक्रिया केली तर काय होईल अशा पद्धतीची विमान सेवा उपलब्ध नव्हती, मध्ये थांबा घ्यावा लागत होता. ज्यांनी अनुभव टाकला त्यांना सुद्धा चीनमध्ये पॅराशूट नाही उड्या घ्यायला लागल्या, कारण परतीच्या प्रवासा इतकं इंधन त्या काळी नसायचं आणि म्हणून त्या पद्धतीची क्षेपणास्त्र आणि त्या पद्धतीची विमानं नसल्यामुळे जापानी फक्त पर्ल हार्बर पर्यंतच पोहोचू शकले आणि तिथेच काय विध्वंस घडू शकले आणि ती अमेरिकेपर्यंत पोहोचू शकले नाही आणि म्हणून अमेरिकेने एक मोठा निश्वास या शिशुओरांना पकडल्यानंतर सोडला आणि शिशुओरांना त्यांनी काही फाशी दिलं नाही, त्यांनी जेलमध्ये पाठवलं नाही, तर त्यांना मानद प्रोफेसर बनवलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली NAL आणि अमेरिकन जैविक संशोधन केंद्राची स्थापना झाली आणि तिथे हा सगळा उद्योग जो आहे जापानी उद्योग हा अमेरिकेने पुढे नेला. आता अलीकडे आपण बघितलं तर आपण कुठे येऊन पोहोचतो, कोविडपर्यंत येऊन पोहोचतो. कोविड कधी आला तर 2019 डिसेंबरमध्ये कोविड आला आपल्याकडे, बरोबर आहे की नाही. म्हणजे चायनामध्ये 2019 आला, आपल्याकडे तो जानेवारी फेब्रुवारीमध्ये आला, मोदींना तो मार्च एप्रिलमध्ये कळाला आणि त्याच्यानंतर आपण डिफेन्सिव्ह म्हणजे भारताची दिशा नसतेच आपली दशाच असते, त्यामुळे आपलं मेकॅनिझम हे नेहमी डिफेन्सिव्ह असतं आणि आक्रमक असं काही नसतं आपल्याकडे. म्हणजे आपण अगदी वन आज इकडे एक एक खुर्ची सोडून बसा, प्रत्येकाने मास्क घाला, आठून नंतर नाईट कर्फ्यू पण गेले 3-2 कालपासून लागू झालेला आहे, हे सगळं पाळत असलो तरी सुद्धा 2 वर्षापूर्वी आपल्या पंतप्रधानांनी स्पेशल विमान वुहानला पाठवून सगळी कॉन्टॅमिनेटेड लोक उचलून आणली इथे आणि नुसतं वुहानला नाही पाचवलं, 15 लाख लोक परदेशातून महाराष्ट्रात मुख्यतः मुंबईमध्ये आणून टाकली आणि मग म्हटलं की महाराष्ट्रामध्ये कोरोना कशामुळे जास्त पसरला, महाराष्ट्र सरकार फेल गेलं. आपण मुंबईमध्ये लोक उतरवली कोणी, म्हणजे ही जी आपली सगळी साधारणतः जेव्हा जैविक युद्ध म्हणतो तेव्हा साधारणतः आपली दिशा या शब्दाचा मतितार्थ आपल्याला कळावा म्हणून हे कंटेम्पररी गोष्ट मी तुम्हाला सांगितली. तर साधारणतः ह्या 2019 जो उद्रेक झाला याचा उद्रेक वुहानमधून झाला, ते वटवगळातून कसं आलं, तिथले वुहानमध्ये रिसर्च लॅबोरेटरी जी चायनाची रिसर्च लॅबोरेटरी जैविक रिसर्च लॅबोरेटरी आहे आणि तिथून त्याचा उगम झाला, ली नावाच्या डॉक्टरांनी ते शोधलं, नंतर त्या डॉक्टर पण मरण पावले किंवा संशयास्पदरित्या गायब झाले, हा सगळा इतिहास अर्वाचीन इतिहास आहे तो तुम्हाला माहिती आहे. परंतु त्याच्या आधी जर तुम्ही मे जून जुलैमध्ये गेलात तर तुमच्या लक्षात येईल की कॅनडाच्या त्या NAL लॅबोरेटरीमध्ये काम करणारं एक चिनी दाम्पत्याला अमेरिकेने अटक केली आणि ते हेरगिरीच्या प्रयत्नासाठी त्यांना अटक झाली आणि त्या चीनी मूळ असलेल्या कॅनडी शास्त्रज्ञांची मूळ ही वुहानच्या लॅबोरेटरीशी कुठे ना कुठे जोडली गेली होती. म्हणजे साधारणतः ह्या वुहानच्या जैविक उद्रेकाचं सुद्धा मूळ परत त्या NAL पर्यंत किंवा अमेरिकन रिसर्च लॅबोरेटरीपर्यंत जाऊन पोहोचतं. हा सगळा गोषवारा जर तुम्ही लक्षात घेतला तर जसं खरे सरांनी सांगितलं की पुढे तिसरं महायुद्ध होणार नाही, परंतु आज आपण ज्या कालखंडातून जात आहोत ही कालखंड किंवा ही परिस्थिती ही महायुद्धापेक्षा कमी नाही. युद्ध म्हणजे काय असतं, मी तर 1972 बघितलं नाही, 65 बघितलं नाही,
परंतु भाऊंनी बघितलं, त्यांनी बघितलं असेल की नाईट आउट व्हायचा, लाईट बंद करायला लागायचे, नाईटला कर्फ्यू लागायचा, म्हणजे परदेशी विमानांना आपली जागा लोकेट होऊ नये. जर रासायनिक हल्ला झाला तर ते मोठे मास्क नाकावरती यायचे किंवा तळघरामध्ये आपल्याला लपायला लागायचं, आयसोलेट व्हायला लागायचं. आज आपण काय करतोय? आज आपण मास्क लावून फिरतोय. ठीक आहे, रासायनिक हत्यारांच्या विरुद्धचा मास्क नाही, परंतु कापडी मास्क का होईना लावून फिरतोय? नाईट आउट बंद केलं आपण, कर्फ्यू सदृश्य वातावरण आहे, आणि प्रत्येक जण आपल्या जिवंत असण्याची किंमत कुठल्या ना कुठल्या कराच्या रूपाने, कुठल्या ना कुठल्या व्हॅक्सिनच्या रूपाने, कुठल्या ना कुठल्या गोळीच्या रूपाने, कुठल्या ना कुठल्या औषधाच्या रूपाने चुकवतोय. कोणाला? एका परदेशी ताकदीला. म्हणून युद्ध ही जी संकल्पना आहे, ह्या संकल्पनेकडे नव्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये आपण नव्या स्वरूपात बघायला पाहिजे. तुम्ही आम्ही प्रत्येक जण, म्हणजे इथे मुघल लोकांनी राज्य केलं तेव्हा जिझिया कर हिंदूंना चुकवायला लागत होता, कारण जे सरकार होतं ते इस्लामिक होतं. बरोबर आहे की नाही? आज आपलं सत्ता कुठली आहे, कुठला पक्ष सत्तेत आहे, किंवा कुठल्या देशात आपण राहतो, याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे जो जिझिया कर आपण चुकवतोय तो कुठल्या स्वरूपात चुकवतोय आणि कुणाला चुकवतोय. कारण युद्धखोरी ही नफ्यासाठी होते, आणि जर नफा हा थेट युद्ध किंवा थेट ताकद न वापरून वेगळ्या पद्धतीने मिळत असेल तर मग युद्ध करायची गरज काय ती राहते. त्यामुळे आज प्रत्येक जण हा जिझिया जगण्याचा कर चुकवतोय, जिझिया कर चुकवतोय, आणि तो वेगळ्या माध्यमातून चुकवतोय. आणि आज जे वातावरण आहे हे वातावरण हे युद्धापेक्षा वेगळं नक्की नाहीये. राहता राहिला मुद्दा भारताची दिशा. या दिशामध्ये संजय सोनोनी सरांनी विस्तृत असं 8व्या म्हणजे इसवी सन पूर्वापासून त्यांनी त्याचं वर्णन केलं. त्याचं दोनच शब्दांमध्ये मी कंपायलेशन करेन की भारताची दिशा हे ठरवताना मुळात भारत म्हणजे काय या संकल्पनेचा आपण नव्याने शोध घ्यायला पाहिजे. कारण एका भूभागावर राहणारे काही मुठभर किंवा काही 135 करोड लोक एवढंच काही देशाची व्याख्या होत नाही, तर ती लोक मनाने विचाराने एकमेकाला जोडली गेलेली असायला लागतात. कारण आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा आपण बघितलं की सरांनी आता सांगितलं की आपण गिलगिटिस्तान आणि गुंजाव प्रांतापर्यंत बाल्टिस्तान आणि गिलगिटिस्तान हे पादाक्रांत करणारा ललितादित्य हा काश्मीरचा राजा, परंतु त्याला रोखलं कोणी होतं? सर, मगधने. बरोबर ना सर? मगधने रोखलं होतं. मगध कुठे? आत्ताच्या बिहारमध्ये. म्हणजे ज्याच्या राज्याच्या सीमा ह्या आत्ताच्या चायनातल्या आणि पाकिस्तानच्या आणि अफगाणिस्तानच्या या तिन्ही राष्ट्रांच्या सीमारेषांमधल्या येणाऱ्या भूभागाला जाऊन पोहोचल्या होत्या, त्या ललितादित्याला थांबवणारा कोण होता? मगधचा राजा होता. इथे केल्या नव्हत्या, आपल्याच लोकांनी इथे केल्या होत्या. बाबरी मस्जिद काही बाहेरच्या लोकांनी येऊन तोडली नव्हती, आपल्याच लोकांनी तोडली होती. आणि त्याच्यामध्ये जे जीव गेले ते जीव कदाचित 1965-1972 युद्धापेक्षा जास्त होती. त्याची जी काही हानी होती ती जास्त होती. म्हणून युद्धखोरी ही जर नष्ट करायची असेल आणि भारताला खऱ्या अर्थाने जागतिक दिशा द्यायची असेल तर पहिल्यांदा मशागत आपल्या मनांची करायला पाहिजे, विचारांची करायला पाहिजे, आणि मग आपल्याला समोर गेलं पाहिजे जगाच्या. कारण या जगाला आपण बुद्ध दिलाय, या जगाला आपण महात्मा गांधी दिलेत, याचा विसर आपल्याला पडू नये. एवढंच बोलून मी माझा समारोप करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.